नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील अग्रिकोळी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे आरंभ कला केंद्रामध्ये, जे की आहे आपल्या माहीम पोलीस कॉलनीमध्ये. आणि तिकडे आता आपण बघणार आहोत सुंदर आणि सुबेक असे मूर्त्या बघणार आहोत. तर चला, माझ्या मागे बघताय तुम्ही भरपूर प्रमाणात मूर्त्या आहेत बाप्पांच्या, तर त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. आता आपण बघतोय जे त्यांचं फिनिशिंग आणि डायमंड वर्कचं काम चालू आहे. आणि मग उद्या सर्व बाप्पा आपापल्या घरी येणार आहेत. तर आपण इकडनं सुरुवात करूयात. आणि त्यांचं पेज आहे इंस्टाग्रामवर आरंभ कला केंद्र म्हणून. तर ह्यामधली कुठली मूर्ती तुम्हाला आवडली असेल तिचं स्क्रीनशॉट काढा आणि आरंभ कला केंद्र या पेजला टॅग करा आणि तुमच्या स्टोरीला टाका. आणि इकडे एक मोठी आहे, तर ही झाकून ठेवली आहे जरा. आणि तुम्ही सुंदर असे डायमंड वर्क बघू शकता सर्व मूर्त्यांना बाप्पाच्या. आणि जे डायमंड वर्क आहे ते पूर्णपणे सुजित, परत विन्या कवळे, अभिपोटे असे बरेचसे आपले कार्यकर्ते आहेत. भाई आहे, हा बघा इकडे, असे बरेचसे कार्यकर्ते आहेत. परत त्यानंतर इथे सुजित आहे. हे सर्वजण दिवस रात्र मेहनत करून ह्यांवर म्हणजे फिनिशिंग करतात सर्व मूर्त्यांवर. तर आपण या सेक्शनमध्ये आहोयात. आता सध्या त्यांनी झाकून ठेवलंय, तर त्याच्यावर लेबल्स लावल्यात ज्यांच्या मूर्त्या आहेत बुकिंगच्या. तर या वर्षीची बुकिंग तर फुल झालेली आहे त्यांची. आणि त्यांच्याकडे लाल मातीच्या, शाडूच्या मातीच्या आणि पी ओ पीच्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या देखील मिळून जातील. तर हे फेटा नेसवणे, परत हे धोतर जे घातलं आहे हे किती सुंदर दिसत आहे बघा. अजून इकडे बऱ्याचशा मूर्त्या आहेत. हे लाल मातीचे आहेत, याच्या दोन बघताय मूर्त्या या लाल मातीचे आहेत पूर्णपणे. काही काही ह्याच्यातल्या शाडूच्या मातीचे आहेत आणि काही काही पी ओ पीचे आहेत. आणि मागे पण आहेत, तर मागे तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, काही आतमध्ये आहेत. तर जर तुम्हाला बुकिंग करायचे असतील नेक्स्ट इयरसाठी, तर मी त्यांचा सुजित होडगे आणि विनय होडगे यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आणि त्यांचा इकडे बॅनर लागला आहे आरंभ कला केंद्राचा, तर स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि त्यांचा नंबर तुम्ही नोट डाऊन करू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देईलच. आणि हा त्यांचा इंस्टाग्रामचा पेज आहे आरंभ कला केंद्र म्हणून. तर त्यावर या मूर्त्यांपैकी कुठली मूर्ती तुम्हाला आवडली आहे ती स्क्रीनशॉट काढा आणि त्यांना टॅग करा. तर मित्रांनो, तुम्ही आता ही मूर्ती बघू शकता आता कशी दिसते. आणि याच्या आधी मी व्हिडिओ जी काढलेली ती आधी काढलेली. हे धोतर पण नेसवलं आहे पूर्णपणे. आणि पूर्ण डायमंड वर्क
किती सुंदर वाटतंय बघा. तर इथे खवळे थोडस जे शंकाला राहिलेलं त्यांच्या डिमांडवर की गोल्डन कलर हवा होता ते कम्प्लीट करतोय. आणि आजच्या पूर्ण या नाईटमध्ये ते संपूर्ण गणपती बाप्पांचं जेवढं पण फिनिशिंग आहे किंवा जेवढं पण काम बाकी राहिलेलं आहे ते कम्प्लीट करतायत. जसं तुम्ही बघताय इकडे आरंभ कला केंद्रचे ओनर सुजित होडगे हे तुमच्या समोर दिसत आहेत आणि ते आता सध्या डायमंड वर्क चाललंय ते थोडं आपण बघून घेऊयात. सुजित दादा आता ह्यावर्षी गेल्या वर्षी प्रमाणे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात यावर्षी मूर्ती बुकिंग झाले असतील ना? गेल्या वर्षीपेक्षा आपल्याकडे यावर्षी जवळजवळ एक 20-25 मूर्त्या एक्स्ट्रा. आपण पहिलं वर्ष होतं हा चांगला. ओके तर सुजित दादा जसं सांगतोय की पहिल्या वर्षी त्याला चांगला रिस्पॉन्स भेटलेला त्याहूनही अजून म्हणजे 25 मूर्त्या किंवा 20-25 मूर्त्या एक्स्ट्रा यावर्षी बुकिंग झालेल्या आहेत. तर मित्रांनो आता जे सुजित दादा करतोय हा जो डायमंड आहे हा जो डायमंड आहे त्याला असं मागच्या साईडनी उभा राहाय दिसतोय तुम्हाला दिसतंय. तर त्यासाठी सुजित दादा तिकडे हलकासा होल करतोय जेणेकरून हा डायमंड तिथे बसेल. हे खवळे झाली मूर्ती ती मूर्ती झाली अक्षय उद्या किती वाजता मित्रांनो हे बघा म्हणजे त्या जो खड्डा केलाय त्यांनी प्रॉपर डायमंड बसतात. आणि अजून एक तुम्हाला मूर्ती दाखवतो तो म्हणजे अभिपोटे त्यांनी ह्यावर्षी फर्स्ट टाईम असे जे पेटे बघतात तुम्ही फर्स्ट टाईम त्यांनी ट्राय केलाय सुंदर असं फर्स्ट ट्रायमध्ये त्यांनी फेटा नेसवलाय. अजून पण थोडस या मूर्तीचं डायमंडवर बाकी आहे. आता जसं तुम्ही नॉर्मल हे हात बघतायत हे त्याला सुजित दादा हे मारतात बॉल चेन बोलतात ते पूर्ण कम्प्लीट करतात. आणि मग पूर्ण कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला मूर्तीचा परत एकदा व्हिडिओ दाखवतो. तर अंकित तू पण मूर्ती बुक केली आहे ना? मी मूर्ती बुक केली आहे. लालबागचा राजा आहे माझ्या गावी कोकणात बसतो तर आम्ही उद्या सकाळी घेऊन जाणार आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही हा म्हणजे वेगवेगळे गणपती घेऊन जातो तर आम्ही पहिले गावीच बुक करायचो. यावर्षी माझा मित्रच आहे सुजित त्याने चालू केलेलं तर तो बोलला आपण मुंबईतून तुझ्या गणपती घेऊन जाऊ. मी बोला हा ठीक आहे चालेल. तर आपण यावर्षी लालबागचा राजा ही मूर्ती आपण घेतलेली आहे तर ही उद्या माझ्याबरोबर माझ्या गावी येणार आहे मूर्ती. तर ही मूर्ती बुक केली आहे. तसंच आपण पाहू शकता मयूर इथे खूप साऱ्या मूर्ती आहेत. जवळपास माहीममध्ये ही त्यांची दुसरी ब्रांच आहे सुजितेंची आणि पहिली ब्रांच आहे ती कांदिवलीमध्ये आहे. ते इकडे जवळपास 100 बुकिंग झाले आहेत सुजित मला सांगतोय. आणि फक्त माहीमपुरतं सीमित नाही आहे. ह्याच्या मूर्त्या वरी लीला रोड ठाणा
बेलापूर या ठिकाणी तर जातच, त्याचप्रमाणे मी ह्या वर्षी पहिल्यांदा कोकणात घेऊन चाललोय. त्याचप्रमाणे कोल्हापूर, कराड, ठाणे, चिपळूणमध्ये एक मूर्ती काल गेलेली आहे आपल्याकडनं, आपण बघू शकतो. एक छोटी मूर्ती आहे 2 फुटाची, ती चिपळूणला गेली आहे. तिकडे आपण पाहू शकतो मयूर की मातीच्या मूर्त्या सुद्धा आहेत, लाल मातीच्या. हा, लाल मातीच्या मूर्त्या. सगळ्या पर्यावरण पूरक अशा मूर्त्या सुजिता घेऊन येतो आणि सगळ्या मूर्त्या खूप सुंदर आणि सुबक अशा केलेल्या आहेत. तो स्वतः रंगवतो या मूर्त्या इकडे आणि खूप सुंदर आपण इथे पाहू शकतो. त्याने एक प्रभाव सुद्धा रंगवलेली आहे. आत्ताच त्याचं पूर्ण फिनिशिंग झालेलं आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या इकडे त्याने केलेल्या आहेत. माझं प्रत्येकाला, तुझ्या जे व्लॉग्स बघतात त्यांना प्रत्येकाला एक आवर्जून अशी विनंती आहे की तुम्ही इकडे एकदा भेट द्यावी. माहींच्या इकडे मोठा कारखाना आहे सुजितचा हा. इकडे आता म्हणजे पहिल्या वर्षी माझ्या मते 70-75 मूर्त्या होत्या, ह्या वर्षी जवळजवळ 100-120 मूर्त्या बुक झालेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आमच्या एका मित्राचं मंडळ आहे, त्याने सुद्धा ही मूर्ती बघा, मोठी मूर्ती सुद्धा सुजितने ह्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे. 5-7 फुटाची मूर्ती देतो, खूप सुंदर मूर्ती. आणि त्याने मला ह्या वर्षी एक कन्सेप्ट सांगितली, बोलतो तुमच्या गावी मूर्त्या बनतात त्या मातीच्या असतात, तर मी यावेळेस शाडूच्या मातीची तुला देतो, तर तू घेऊन जाता. यावेळेस आपण कोकणात ही मूर्ती घेऊन जाणार आहे शाडूच्या मातीची, आणि खूप सुंदर अशी बनवली आहे सुजितने. तर तुम्ही बघू शकता ही बनेच्या घरची आहे, अंकित बनेच्या घरची, आणि तो ही मूर्ती गावी नेणार आहे. तू काय सांगू शकतोस की ट्रेन बेटर की फोर व्हीलर बेटर? ऍक्च्युली ट्रेनच बेटर आहे, कारण की कोकणात जाण्यासाठी कारण की रस्ते थोडेसे आमच्या कोकणात खराब आहेत. तरी देखील आपण गणपती बाप्पासाठी एक सीट वेगळी रिझर्व करतो ड्रायव्हर, आणि हक्काने मानाने घेऊन जाण्याची मला त्याने खूप सुंदर असे डायमंड वर्क करून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पुढच्या वर्षी नक्कीच माझं असं एक इच्छा आहे की यात ह्यावेळेस 100 बुकिंग झालं आहे, पुढच्या वर्षी 200-250 बुकिंग होतील इकडे. आणि सगळे इको फ्रेंडली आहेत, शाडूच्या मातीचे आहेत, लाल मातीचे आहेत, आणि काही पीओपीचे. जे लोकांना खरंच किती शाडूच्या मातीची किंवा लाल मातीची म्हणजे बोलतात जरा घाबरतात की काही बरोबर बरोबर, मध्ये 10% पण मूर्ती पीओपीचे आहेत. ओके, सगळ्या पर्यावरण पूरक असे आहेत. आणि पुढच्या वर्षीपासून सुजिदार कागदाच्या लग्नाच्या सुद्धा आणणार आहे मूर्त्या, तर तुम्ही चांगली गोष्ट आहे. हो, पुढच्या वर्षी व्हिजिट करा आणि मूर्त्या ज्या येणार आहेत कलेक्शन मध्ये किंवा सुजितकडे फोटो असेल ते दाखवेलच सुजित. हो, तर त्याचप्रमाणे मयूरच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि अजून त्याचे सबस्क्रायबर वाढवा. आणि सुंदर अशी आपल्याला माहिती दिली. हा होता अंकित बने, आपला मित्र आहे. आणि आज कोकणात सुद्धा सुजितच्या मूर्त्या जाणार आहेत. हो, जसं त्यांनी सांगितलं की माहीम आणि आपल्या मुंबईच्या म्हणजे आजूबाजूच्या एरियामध्ये सीमित न राहता त्यांनी पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी डिलिव्हरी केल्या. तर तसंच पुढच्या वर्षी त्याच्या आणि त्याच्याही पुढच्या वर्षी त्याला भरभरून मूर्त्यांचे ऑर्डर्स येऊ देत आणि महाराष्ट्राबाहेर पण त्याच्या मूर्त्या जाऊ देत. तर सुजित दादा, तुला व तुझ्या संपूर्ण टीमला आरंभ कला केंद्राच्या आपल्या आगरी कोळी मयूर पाटील या यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी आणि या तुझ्या आरंभ कला केंद्राच्या चित्रशाळेसाठी. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर बुकिंग करायचे असतील नेक्स्ट इयरसाठी बाप्पाला, तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तुम्ही 1-1.5 महिना अगोदर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बुकिंग सुरू होतात त्यांचे. तर नक्कीच आरंभ कला केंद्राला एकदा तुम्ही येऊन भेट द्या. तुम्हाला सुंदर सुंदर त्यांच्याकडे फोटोज असतील किंवा कलेक्शन आहेत जे गणपती बाप्पाचे, त्याच्यामधले तुम्ही सिलेक्ट करून आपल्या घरी नेऊ शकता. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत आशेस असत राहा. टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि आपलं नेहमीचं वाक्य, येतच चल नाही तर मी जातो. बाय बाय, काळजी घ्या, सोयीन राहा.